नमस्कार, माझं नाव चांदणी गोरे आहे आणि मी एक ट्रान्सजेंडर आहे. निर्भया नावाची संस्था माझ्या पुण्यात काम करते. गेले 3 वर्ष झाले. आम्ही सगळे तृतीय पंथी रोज आम्ही पेपर वाचतोय आणि बघतोय की हे क्रायसिस झालं आहे. आज इथे कालवा फुटल्यामुळे इथल्या अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत आणि कोणाच्या घरात काही साहित्य नाहीये किंवा काही त्यांना जीवनावश्यक वस्तूच कुठे काही त्यांना मिळत नाही. मग आम्ही एक मिटिंग घेतली आणि आम्ही ठरवलं की आपल्या परीने काय होईल. मग आम्ही जबाबदाऱ्या वाटून आम्ही पिठलं भाकर, म्हणजे आपल्याकडे झुणका भाकर म्हणतात, असं आम्ही द्यायचं ठरवलं आणि आज आम्ही तो इथे कार्यक्रम करतो. झुणका भाकर खूप ही वाईट झालेला आहे कारण की मी रोज पेपरला लेख वाचते. कुठल्या तरी मुलीचे शिक्षणाचे सगळे शालेय वस्तू वाहून गेलेले आहेत, कोणाच्या तरी लग्नासाठी जमवलेले पैसे वाहून गेलेले आहेत. तर हे म्हणजे आज कुठेतरी कष्ट करून एक तिळतिळ जमून यांनी साठवलेला पैसा असतो एका क्षणात गेला, म्हणजे खूप रिस्क आहे हे. आणि इथले जे कोणी आहेत कार्यकर्ते किंवा नगरसेवक, त्यांनी लवकरात लवकर दखल घ्यावी, मी ही विनंती करते. आणि आज आम्ही इथे जेवण दिलं आहे आणि लवकरच आम्ही मेडिकल फॅसिलिटीज आम्ही देणार आहे. मी बघतीये इथे बऱ्याच लहान मुलांना खोकल्याचा आणि एकूण इथल्या व्हायरलचा खूप इन्फेक्शन झालेलं आहे. छोटे छोटे डिस्किन डिसीज मला दिसून आलेले आहेत. तर आम्ही लवकरच आता मेडिकल फॅसिलिटीज पण देणार आहोत.